अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नागपूर विभाग आयोजित महा ऑनलाइन कवी संमेलन नमस्कार अखिल भारतीय सा, मराठी साहित्य परिषद नागपूर विभागातून आयोजित महा ऑनलाईन संमेलनात मी राजश्री वैद्य रायणार बांद्रा तहसील वरोरा जिल्हा चंद्रपूर सावित्री आई थोर तुझे उपकार या विषयावर मी माझे स्वलिखित कविता सादर करीत आहे कशी विसरू सावित्री आई तुझे उपकार कशी विसरू सावित्री आई तुझे उपकार दिला मूल। तुझे तू स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार आमच्या नशिबी होत फक्त चूल आणि मूल आमच्या नशिबी होत फक्त चूल आणि मूल तुझ्यामुळे कळले आम्हाला शिक्षणाची मूल स्त्रियांच्या हक्कासाठी तू सोसले दुःख फार स्त्रियांच्या हक्कासाठी तू सोसले दुःख फार शिक्षणाचे दार उघडे केले खूप तुझे उपकार शेन दगडाचा मार खाऊन लोकांच्या बोलण्याकडे दिले तू पाठ फिरवून शेन दगडाचा मार खाऊन लोकांच्या बोलण्याकडे दिले तू पाठ फिरवून स्त्री ही कमजोर नाही हे दिले तू जगाला दाखवून स्वातंत्र्य असून सुद्धा नव्हता मा स्वातंत्र्य स्वातंत्र्य असून सुद्धा नव्हता मा स्वातंत्र्य तुझ्यामुळे मिळाला आम्हाला जगण्याचा मंत्र घराबाहेर जाण्याचा होता मा नकार घराबाहेर जाण्याचा होता मा नकार तोही मिळवून दिला तू अधिकार स्त्री पुरुष असा भेदभाव करत होते अफार स्त्री पुरुष असा भेदभाव करत होते अफार दिला तू आमच्या जीवनाला नवीन आकार नशीबी आमच्या रांधा वाडा उष्टी काढा हेच होतं नशिबी आमच्या तूच दिला तोडून परंपरा या जगाच्या तुझ्या या कष्टाने स्त्रियांना मिळवून दिला मान तुझ्या या कष्टाने स्त्रियांना मिळवून दिला मान तुझ्यामुळेच झाला माझा भारत देश महान तुझ्यामुळे झाला माझा भारत देश महान कशी विसरू सावित्री आई तुझे उपकार जय महाराष्ट्र